नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर तुम्हा सर्वांचे माय यू के मेमरीज या मराठी युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही इंग्लंडमध्ये आलेलो आहोत आणि येऊन 3 आठवडे झाले. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही की त्या घरातला आमचा शेवटचा दिवस होता आणि आता नवीन घरामध्ये शिफ्ट झालोय. तर नवीन घरात शिफ्टिंग करण्याच्या वेळी मी भारतातून कोणकोणत्या वस्तू आणल्या आहेत या मी सर्व एक बाजूलाच ठेवल्या होत्या, जेणेकरून मला त्यावर एक व्हिडिओ बनवता येईल. तर आज मी तो व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यासाठी इथे तुम्हाला दिसत असेल की मी बॅगमध्ये सर्व वस्तू बाजूलाच ठेवल्या होत्या, जेणेकरून मला त्या व्हिडिओ बनवण्याकरता इझी जाईल आणि तुमच्यासोबतही शेअर करता येईल. आणि तर आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. चला, तर भारतामध्ये आम्ही 3 आठवड्यांकरता गेलो होतो सुट्टीसाठी आणि खूप सारी धमाल केली, तुम्ही तर पाहिलेच असतील व्हिडिओ. आणि त्याचबरोबर येताना मी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींची एक लिस्ट बनवली होती. किरकोळ गोष्टी लागतात हे देखील मी, जेवढ्या लागतात त्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या मी आणलेल्या आहेत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपण इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी साईडला बॅगमध्ये सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर आपण सुरुवात करूया. तर इथे मी तुम्हाला दाखवते, इथे सर्व मसाले आणलेले आहेत. एव्हरेस्ट आणि सुहानाचे मसाले आहेत. तर पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, सांबार मसाला, अजून चिकन मटन मसाला, हे सर्व मसाले मी घेऊन आलेले आहेत. कारण इथे इंग्लंडमध्ये पण मिळतात, परंतु त्याची जी चव आहे ती या मसाल्यांसारखी अजिबात नसते. त्यामुळे मी हे मसाले आवर्जून घेऊन येत असते. आणि तुम्ही येणार असाल तर हे मसाले नक्की घेऊन या, त्याची एक चव वेगळीच असते. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत, हा आहे काळा मसाला, म्हणजे घरी जो घरगुती मसाला बनवतात हा मसाला माझ्या आईने माझ्यासाठी दिलेला आहे. हा एकदम तुम्ही पाहू शकता असं छान पॅकिंग करून दिलेला आहे. त्यानंतर हा आहे हिंग पण मी हा भारतातूनच घेऊन येत असते, कारण इथे जो हिंग मिळतो तो मला अजिबात आवडत नाही. त्यानंतर मिरची पावडर आहे, अंबारीची मिरची पावडर आणलेली आहे. तर ही पण मला जास्त म्हणजे वापरात येते, त्यामुळे मी एकदम 1 किलोचा पॅक घेऊन आलेली आहे. 1 kg पॅक आहे हे. त्यानंतर आपण पाहणार आहोत, हे आमच्या गावाकडनं आणलेलं आहे, किराणा दुकान आहे. तर तिथे एकदम गावरान सगळी कडधान्य असतात. तर या तुरी घेऊन आलेले आहे, तुरी इथे मिळत नाही, तुरी आणि हुलगे जे असतात तर ते इथे मिळत नाही, त्यामुळे घेऊन आले. त्याचबरोबर हे आहेत कारळे किंवा त्याला काळे तिळ असं पण बोलतात. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. तर याची चटणी खूप छान लागते. ही चटणी बनवण्यासाठी हे कारळे मी घेऊन आलेले आहेत आणि बॅगमध्ये फुटू नये म्हणून एक्स्ट्रा एक त्याला बॅग केलेली आहे. त्यानंतर हा एक खडा हिंग असतो, खडा हिंग, नवजीवनचा खडा हिंग हा एक आणलेला आहे मी, छोटं डबी आणलेली आहे. त्यानंतर पॉन्ड्स पावडरचे डबे आणलेले आहेत, हे मला लागतात वरच्यावर, मी यूज करते. इथे तुम्ही पाहू शकता, ही आहे सोसायटी चहा पावडर आणि ही चहा पावडर इंग्लंडमध्ये मिळत नाही, त्यामुळे आवर्जून मी ही चहा पावडर घेऊन येत असते. किंवा कोणी भारतातून येणार असेल तर त्यांना ही सांगत असते, कारण ही चहा पावडर मी आम्ही भारतात होतो, पुण्यात होतो तेव्हापासून मी वापरते आणि मला याचा चहा आवडतो, खूप छान लागतो. त्यामुळे हे मी 2 पॅकेट 1 किलोचे अशी घेऊन आलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझी फेवरेट चहा पावडर आहे ही. त्यानंतर हा कलश घेऊन आले, हा कलश नवीन नाही, घरातलाच आणलेला आहे, आईकडनं मी घेऊन आले. आई बोलली याच्यावर सर्व अष्टविनायक आहेत. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये याचा वापर होणार आहे, त्यामुळे मी हा आवर्जून घेऊन आले आठवणीने. त्यानंतर इथे आहे, ही आहे मटकी, गावरान मटकी आहे.
आणि ही देखील मी एक्स्ट्रा बॅग मध्ये पॅक केलेली आहे जेणेकरून ती फुटू नये म्हणून. आणि खूप लहान आहे ती, म्हणजे खूप गावरान एकदम त्याची एक वेगळीच चव लागते. तशी चव इथे जे मटकी मिळते त्याची तशी चव अजिबात लागत नाही, त्यामुळे आवर्जून घेऊन आले ही मटकी देखील. आपण पाहणार आहोत हा आमचा गावाकडचा लसूण आहे, घरचा लसूण गावरान आहे, ह्याचा वास छान येतो. आमच्या सासूबाईंनी जाऊबाईंनी फोर्स केला त्यामुळे हा घेऊन आले हा देखील. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आहेत आर्टिफिशियल जे फ्लावर्स असतात ते, त्याचे हार घेऊन आलेली आहे मी, कारण दिवाळी वगैरे असते सणावाराला जरा प्रसन्न वाटतं आणि इथे तशी फुलं मिळत नाही, त्यामुळे मी हार आणि तोरण दोन्ही सोबत घेऊन आले. आणि हे पण मी खूप आठवण करून घेऊन आले. इथे तुम्ही पाहू शकता हे दरवाजाला लावल्यानंतर एकदम असं सण असल्यासारखं वाटतं आणि भारतीय फिलिंग येतं, त्यामुळे मी हे आठवणीने घेऊन आलेली आहे. हार आहेत हे, हे दोन हार घेऊन आलेले आहेत मी. आणि याच्यामध्ये आहे बोरणांचं, लहान मुलांचं बोरणां करतात तर त्याचं किट आणलेलं आहे. हे पण मी आईला सांगितलं होतं आणि आईने माझ्यासाठी बाजूला काढून ठेवलं होतं, कारण आम्ही एप्रिलमध्ये गेलो होतो आणि बोरणां हे मकर संक्रांतीला म्हणजे जानेवारी महिन्यात होत असतं, तर आईला मी आधीच सांगून ठेवलं होतं बाजूला काढून ठेवलं, तर तिने माझ्यासाठी साईडला काढून ठेवलेलं होतं. त्यामुळे हे पण आम्ही आता करणार आहोत आणि याचाही व्हिडिओ नक्कीच येईल. आणि त्यानंतर इथे काही क्लच आहेत, तर हे डिझाईनचे क्लच मी घेतलेले आहेत. या मी बाजारामध्ये ज्या गाडीवर असतात त्या मला आवडल्या म्हणून मी घेतल्या, मी शक्यतो घेत नाही त्या, पण मला आवडल्या. खूप सुंदर बँगल्स आहेत, या चार आहेत आणि या आईने माझ्यासाठी आणलेल्या आहेत. या तिरुपती बालाजीला जेव्हा आई गेली होती त्यावेळेस ती माझ्यासाठी घेऊन आली होती, तर या पण आईने मला आठवणीने बाजूला काढून ठेवल्या होत्या. आणि तिथे ही चहाची गाळणी, तर ही एकदम सिंपल चहाची गाळणी आहे, कारण की याचं असं झालं सर्व गोष्टी मी आठवणीने घेतल्या परंतु चहाची गाळणी मी विसरून गेले आणि ही मला एकदम 11th hour आठवली, म्हणजेच निघायच्या वेळेला ही मी खूप घाई गडबडीत घेतली, त्यामुळे अशी थोडीशी सिंपल आहे पण ठीक आहे. त्यानंतर इथे आहे पूजेचं साहित्य आणलेलं आहे, हे माझ्या भावाने दिलंय कारण त्यांचं शॉप आहे पूजेचं साहित्याचं. तर हे लाल वस्त्र दिलेलं आहे त्याने. त्यानंतर इथे हे एक आहे आणि काही वाती दिल्यात दिवा लावण्याकरिता. अजून इथे तुम्ही पाहू शकता हा स्वस्तिक दिलेला आहे त्याने, कारण आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट होणार तर त्याकरता हे आठवणीने मी आणलेलं आहे दरवाजाला लावण्यासाठी. तुम्ही पाहू शकता ही पावलं आहे, तर ही पण मी उमऱ्यावर लावणार आहे. आणि हा आहे गणपतीचा फोटो, हा दरवाजाला लावण्याकरता आणलेला आहे. आणि या सर्व गोष्टी मी सर्व आठवणीने आणलेल्या आहेत, जसं जसं आठवे तशी मी लिस्ट बनवायची आणि त्यामुळे मला ह्या गोष्टी सर्व आणता आल्या. आणि त्यानंतर इथे फोर्सफुली हे माझ्या भावाने मला दिलंय, कारण मला बोलला की सण असतात आणि ओटीचं साहित्य तुझ्याकडे नाही आहे तर हे नक्कीच घेऊन जा, त्याचा मला उपयोग होईल. तर हे पण त्याने दिले माझ्या भावाला, थँक्यू. आणि इथे अजून एक ओम आहे. तर अशा सर्व काही पूजेचं साहित्याच्या गोष्टी आहेत की आम्ही बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे हा तवा आणलेला आहे, एक्स्ट्रा तवा मी घेऊन आले, कारण लास्ट टाइम जेव्हा मी असा तवा आणला तर त्याच्यावर पोळ्या खूप छान येतात, म्हणजे चपाती खूप छान जमते, त्यामुळे मी अजून एक एक्स्ट्रा घेऊन आलेली आहे. आणि हा हार्ट एनोडाईजचा आहे,
मागच्या वेळेस मला एक कमेंट आली होती की तुम्ही इंडक्शनवर कुठली भांडी वापरता, तर ही हार्ड एनोडाइजची मी तवा आणि कढई यूज करते आणि खरंच खूप छान आहे ही भांडी। त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे चिप्स। तर उन्हाळी वाळवणीतले जे पदार्थ असतात जे आपल्या भारतामध्ये केले जातात, चिप्स, बटाट्याचे चिप्स असतात, किस बटाट्याचा किस असतो, त्यानंतर शेवया असतात, चकल्या असतात, त्यापैकीच हे बटाट्याचे चिप्स आईने माझ्यासाठी करून ठेवलेले होते आणि हे आईने मला दिलेले आहेत, मी घेऊन आले। आणि हे उपवासाला वगैरे लहान मुलांना द्यायला पटकन बरं पडतं। नंतर इथे आहेत कुरडई। कुरडई तळून खाण्यापेक्षा मला कुरडई कांदा जी सुकी भाजी असते त्याची ती खूप आवडते, आम्हाला सर्वांनाच ती भाजी खूप आवडते, त्यामुळे मी या कुरड्या पण मी आईला सांगितल्या होत्या, त्या देखील मी घेऊन आलेली आहे। आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे आहेत शेवया, जे आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये केल्या जातात। या शेवयांच्या शर्विलला खूप आवडतात, सोहमला पण आवडतात, पण तो जास्त खात नाही, शर्विलला खूप आवडतात, त्यामुळे आपण मी आठवणीने घेऊन आलेली आहे। आणि इथे तुम्हाला दिसत असेल या आहेत साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या, तर त्या मला खूप आवडतात आणि ह्या पण मी आठवणीने घेऊन आलेली आहे। त्यानंतर इथे ही आहे पायपुसणी, पायपुसणी घेऊन आलेली आहे, ती जस्ट मला आवडली तिथे स्पार मार्केटमध्ये, त्यामुळे मी घेतली आणि ही अजिबात म्हणजे स्किप होत नाही घेऊन आली आहे। अजून ही आहे साडी, ही आईने माझ्याकरता घेतलेली आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आई माझ्यासाठी साडी घेणार आहे आणि बड्डेचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहिला, तर बड्डेकरिता ही साडी आईने माझ्यासाठी घेतली होती, खूप सुंदर साडी आहे आणि हा कलर माझ्याकडे नव्हता आणि मला खूप आवडला, त्याचे काट पण खूप सुंदर आहेत, तर त्यामुळे ही साडी मी घेतली। आणि हा ब्लाऊज, ब्लाऊजचा नेक इथे तुम्ही पाहू शकता, असा मी नेक शिवून घेतलेला आहे, तर माझी वहिनी आहे तिने शिवायला टाकला होता बाहेर ती ब्लाऊज, जेव्हा मी गावी गेले होते तर तिने शिवून आणलेला आहे आणि खूप सुंदर डिझाईन केलेले आहे। तुम्हा सर्वांना थँक्यू, आईला आणि बहिणीला त्या भावाला सर्वांना थँक्यू। जन्माष्टमी असते तेव्हा मागच्या वेळेस खूप मिस केलं मी ह्या ड्रेसला, तर यावेळेस मी हा ड्रेस आठवणीने घेऊन आलेली आहे श्रीकृष्णाचा सर्वेसाठी। तर हे पहा हा येल्लो कलरचा ड्रेस आहे आणि हा ड्रेस अजिबात म्हणजे चार पाच दुकान मी फिरले कुठेच मिळत नव्हता, एक दुकानामध्ये मिळाला, त्यांना ते पण खूप वेळ लागला त्यांना शोधायला, पण भेटला, कारण ते सांगायचे की आता जन्माष्टमी नाही आहे मग तुम्हाला कशाला पाहिजे, तर त्यांना सांगावं लागलं की आम्ही बाहेरच्या देशात चाललो आहे त्याकरता पाहिजे। तर हे पण आणि एक्स्ट्रा बॅग्स आहे, हे आहे फुलग्याचं पीठ आहे, माझ्या सासूबाईंनी हे फुलगे गावरान फुलगे जे मार्च फुलगे म्हणतात त्याला गावाकडे, ते एक दुकान आहे तिथे गावरान सगळे कडधान्य असतात, तिथून ते फुलगे आणले होते, सर्व साफ केले व्यवस्थित आणि ते धरून माझ्यासाठी असं। आम्हाला सर्वांना ह्याचे शिंगोळे खूप आवडतात त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। असे आहे फुलग्याचं पीठ, ही आहे गावरान मूग डाळ, ही मला माझ्या आईने दिलेली आहे, इथे पण मिळते पण थोडे दिवस भारतातल्या गोष्टी वापरायचं थोडं वेगळं फिलिंग असतं। त्यानंतर हे आहे तांदूळ पीठ, जेव्हा मी माझ्या मावशीकडे गेली होती आणि तिने आमच्यासाठी नॉनव्हेज बनवलं होतं आणि त्यासोबत तांदूळाच्या भाकरी बनवल्या होत्या, तर त्या मला खूप आवडल्या होत्या तांदूळ, फर्स्ट टाइम मी तांदूळाची भाकरी खाल्ली, तर मग आई बोलली तुला आवडली तर मग तांदूळाचं पीठ घेऊन जा, तर हे मी पीठ घेऊन आली। त्यानंतर हे आहे धनाडाळ, बडीशेप सोबत आता मी मिक्स करेल नंतर,
आणि इथे आहे साबुदाणा। तर हा साबुदाणा इथे पण मिळतो, परंतु इथे जो साबुदाणा मिळतो तर त्याची खिचडी कधी कधी खूप चिकट बनते, कधी कधी खूप म्हणजे भिजत नाही तो पीठ, तर एवढी खास बनत नाही खिचडी। त्यामुळे हा साबुदाणा आणलेला आहे, तर थोडे दिवस खिचडी खाण्याची वेगळीच मजा राहणार आहे। आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे स्वामी समर्थांचा फोटो। मी आपण आठवणीने घेऊन आलेली आहे आणि आमची खूप श्रद्धा आहे स्वामींवर, त्यामुळे हा फोटो मी घेऊन आली आहे आणि त्या पूजा आम्ही याची करणार आहोत आणि करतो आहोत। तर श्री स्वामी समर्थ हा फोटो मी घेऊन आली, खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं। समर्थांचा फोटो नव्हता पण मनातून श्रद्धा होती, तर छान वाटते, प्रसन्न वाटते फोटो आणलाय। आणि याची आम्ही आता पूजा करणार आहोत। तर आता हे सर्व सामान मी तुमच्यासोबत काय काय आणले ते शेअर केले, आणि सर्वात शेवटी तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे पापड। इथे पण आहे हे गुलगा पीठ, हे थोडं आहे हे घरातलं होतं, आईने ते मी मला दिलं। तर ह्याचे 1 वेळेसच्या शिंगोळ्या बनतील आणि बॉक्समध्ये आपले जे पापड असतात उडीद डाळीचे ते पापड आणले, परंतु ते थोडेसे फुटलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता अर्धे अर्धे ब्रेक झाले ते, पण ठीक आहे। आणि खूप छान म्हणजे एकदम हॉटेल सारखी, मी एकदा तळलेले एकदम हॉटेल सारखी त्याची टेस्ट लागते। आणि म्हणजे जी मळण्याची जी पद्धत आहे किंवा पीठ म्हणजे मिक्सिंग करतात त्याची जी पद्धत आहे ती एकदम वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। तर ह्या आमच्या शेजारच्या काकू आहेत, तर त्या काकूंनी माझ्यासाठी खास आवर्जून हे घरी आल्या होत्या, त्यांनी ते बनवून दिलं। तर काकूंना पण धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी एवढी मेहनत करून पापडाचं पीठ तयार करून दिलं। तर आईला, वहिनीला, माझ्या भावाला सर्वांना धन्यवाद। आणि माझे दीर आहेत, माझ्या ताई आहेत, सासूबाई आहेत, सर्वांना खूप सारा धन्यवाद, कारण माझ्यासाठी आमच्यासाठी तुम्ही सर्वांनी खूप आनंदाने सर्व गोष्टी दिलेल्या आहेत। तर खूप छान वाटलं। आणि तर ह्या गोष्टी आता जोपर्यंत आहेत तोपर्यंत भारताचं फिलिंग येणार आहे। आणि खूप छान वाटते एवढ्या सर्व गोष्टी मी घेऊन आले आहेत। तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी, बाय।